घरफोडी करणाऱ्या अट्टल टोळीचा पर्दापाश 50 गुणे उघडकीस आणत 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. सांगली पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका मोठ्या टोळीचा पर्दापाश केलाय. या टोळीकडून तब्बल 1-2 नव्हे तर 50 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 14 जणांना अटक करत त्यांच्याकडून सुमारे 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये झालेले घरफोड्यांचा तपास करताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका अट्टल घरफोडी करणाऱ्या टोळीचा छडा लावलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने वाळवा तालुक्यातल्या कारंदवाडी येथील जलस्वराज्य प्रकल्प येथे छापा टाकून मोबाईल भैरू पवार वयवर्ष 19 आणि घायल सरपंचा काळे वयवर्ष 46 या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर चौकशी केली असता त्यांचे आणखी 2 साथीदार समोर आले. त्यानंतर सातारा जिल्ह्यातील 2 वेगवेगळ्या ठिकाणाहून इकबाल भैरू पवार वयवर्ष 40 आणि प्रवीण शिंदे वयवर्ष 31 या दोघांना ताब्यात घेऊन सर्वांची सखोल चौकशी केली असता चौघांच्याकडून सांगली जिल्ह्यातील सुमारे 50 घरफोड्या करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. यानंतर या चौघांच्याकडून सुमारे 15,75,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. तसेच चौघांना अटक करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी घरफोडीच्या घटना घडलेल्या आहेत. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेशित करण्यात आलं होतं की त्यांनी याच्यातले आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करावे. त्या अनुषंगाने 4 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. या आरोपींकडनं जिल्ह्यातल्या 50 घरफोड्या या उघडकीस करण्यात आलेल्या आहेत आणि यामध्ये जे मुद्देमाल चोरीला गेलेला होता त्यापैकी 75% मुद्देमाल हा रिकवर करण्यात आलेला आहे. रिकवर्ड मुद्देमालची रक्कम 15,75,000 रुपये आहे. यामध्ये 12.5 लाख रुपयाचे सोन्याचे दागिने, 1.5 लाख रुपयाची चांदी, 95,000 रुपये रोख रक्कम आणि 2 मोटरसायकल हे हस्तगत करण्यात आलेले आहेत. या आरोपींपैकी काही आरोपींवर खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा तसंच दरोड्याचा सुद्धा गुन्हा आहे. या आरोपींकडे इतरही काही गुन्ह्यांमध्ये यांचा सहभाग आहे किंवा कसे ती चौकशी सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.